नमस्कार, सुस्वागतम. होम मिनिस्टर जाऊबाई जोरातमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. होम मिनिस्टरची टीम पुण्यात आली आहे आणि सगळ्याच पुणेकर जाऊबाईंनी तयारी केली आहे पैठणी जिंकण्यासाठी. आणि आजचा खेळ खेळण्यासाठी आपण आलो आहे पिंपरी आदर्शनगरमध्ये राहणाऱ्या टकले कुटुंबियांमध्ये. मूळची सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यामधल्या कलेढोण गावची ही फॅमिली गेली 10 वर्ष पुण्यामध्ये राहते. बघायचंय जाऊबाईंनी काय तयारी केली आहे आणि 10 चे 10 गुण कुणाला मिळणार. चला भेटूयात जाऊबाईंना. नमस्कार. थँक्यू. छान स्वागत माझं टकले कुटुंबियांनी केलेलं आहे आणि मला खूप छान वाटतं. प्रत्येक नवीन ठिकाणी जायचं, रोज नवा बुके मिळणार, मग ते मी फ्लॉवर पॉट मध्ये ठेवतो छान माझ्या घरी. छान वाटतं सगळ्यांना भेटून. तुम्हाला पण छान वाटतं ना मला भेटून? माझा ओळख करून घेऊयात फॅमिलीची. आणि थोरल्या जाऊ भाई, तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार, माझं नाव सौ अश्विनी महेश टकले. हे माझे मिस्टर महेश टकले. हा माझा मुलगा आयुष टकले. हे माझे सासरे घनश्याम टकले. हे माझी सासू उषा टकले. हे माझे दीर शैलेंद्र टकले. आणि हा माझा भाचा राकेश. धाकट्या जाऊ भाई, तुम्ही ओळख करून द्या आता. नमस्कार, माझं नाव ज्योती विक्रम टकले. हे माझे मिस्टर विक्रम टकले. हा माझा मुलगा चैतन्य. ही माझी मुलगी श्रेया. ननंद माधवी. आणि या ननंद साईड अर्चना. सुनांनी घरची ओळख करून दिली आहे, पण आता सासूबाईंकडून सुनांची ओळख करून घेऊयात. चला गप्पा मारूयात सासूबाईंची. आणि आता आपल्या सोबत आहेत घरातल्या परीक्षिका म्हणजेच सासूबाई सौ उषा टकले. नमस्कार. नमस्कार. बरं, तुमच्या लग्नात घेतलेलं उखाणं आठवतंय का तुम्ही? हा मग घ्या ना एकदा. तसं तांब्या आंघोळीला जरीकाठी धोतर नेसायला, चन्नाचा पाठ बसायला, सांज सांदोळ्याचं बड खड द्यायचं, केसरी गण लिहायला, सोन्याचा गळवा चांदीचा पेला, समय मोराच्या उदबत्तीची झाडं, रांगोळी फुडं, डबे गजनीच्या, आडकीते धारवळचे, पानराम टेकीचे, चुना भोकरांचा, जायपत्री विजापूरची, लवंग सातारची, चिकनी सुपारी कोल्हापूरची, गाद्या गिरद्या मुंबईच्या, हंड्या झुंबर लकलकाट नेसली पिवळा पितांबर जरीकाठ, आणि घनश्याम रावांच्या नावावर हळदी कुंकवाचा थाट. केवढा मोठा उखाणा घेतला आजीने. एवढा मोठा उखाणा जर मी पाठ केला आणि घेतला ना, तर पुढे पोरीचं नाव विसरून जाईन मी काय घ्यायचं ते. कसं काय पाठ केला असेल ना तुम्ही? सासूबाई कशा होत्या तुमच्या? माझी सासूबाई खूप कडक होती. कडक पहाटे म्हणजे 5 उठायलाच लागायचं. मुलं माझी छोटी छोटी होती आणि खूप रडायची. त्यांना काकलं घेऊन मी सगळी कामं करायची. बरं, आणि तुमच्यावर सगळा भार होता मग? जाऊबाई वगैरे असते? नाही, 6 आम्ही जावा. 6 हा, पण सगळ्यांना तेवढीच कामं. बरं बरं, तुम्ही थोरल्या होता घरात की धाकट्या होता? नाही, माझा 3 होता. बरं. थोरल्या दोघींना एवढा जाच नव्हता, पण मला खूपच जाच करायची सासू. बरं. आणि एक वेळ मी रागारागाने मग विहिरीत उडी पण मारली होती. काय सांगताय? हो, मग असं जवळच्या लोकांनी बघितलं आणि मला वर काढली. अरे बापरे. मग सासूबाईंना ते लग्न मान्य नव्हतं का? हा, सासूबाई म्हणायच्या अशी आहे तशी आहे. अच्छा, म्हणजे काळी आहे, मिस्टर गोरे होते. बरं. मग त्याच्यावरून तिला पसंत पडायचं नाही सासूला. शेवटपर्यंत म्हणजे वागली तरी तिचा कडकच स्वभाव होता. स्वभाव शेवटी बदलला नाही, स्वभावाला औषध नाही म्हणतात तसं. मग आता तुमच्याकडे पण सुना आल्या हळूहळू. मग आता तुम्हाला काय वाटतं की तुम्ही कसं वागलं पाहिजे सुनांशी? नाही, मी स्वभाव माझा बदलला. सासून केलं म्हणून आपण करायचं नाही असं मी ठरवलं. मग आता बघूयात की सगळं परीक्षण तुम्ही करणार आहात. 5 आहेत तुमच्याकडे. बघूयात अप टू डेट तुम्ही काय आता मार्क देताय कोणाला कोणाला. 5 आहेत, प्रत्येक प्रश्नाला 10 गुण आहेत बरं का. पहिला प्रश्न तुम्हाला विचारतोय, कोणत्या सुनबाई घरात नसल्या की डोकं शांत राहत? धाकटी. धाकट्या. बर, पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. तुमच्या शब्दाला कोण जास्त किंमत देतो? मोठी. मोठ्या. बर, पुढचा प्रश्न आहे, तुमच्या आवडीनिवडी कोण जास्त जपत? मोठी. मोठ्याच करतो. बर, पुढचा प्रश्न आहे, कामाचं नियोजन कुठल्या सुनबाईंना जास्त चांगलं जमत? धाकट्या. धाकट्या. इथं धाकट्या आलेल्या आहेत कामाचं नियोजन म्हटल्यानंतर. बर, आणि आता 5 प्रश्न आहे, कुठल्या सुनबाईंचा स्वभाव सरळ मार्गी? मोठ्या. मोठ्या असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. छान त्यांनी गप्पा मारल्यात आणि छान परीक्षण सुद्धा केलंय. आणि आता भेटूयात जाऊबाईंना. जाऊबाई तयार आहेत बझर राऊंड साठी आणि जरा अशा गप्पा मारूयात त्यांच्याशी, कारण सासूबाईंनी इतकं छान गुणगान गायलेलं आहे तुमच्याबद्दल. तुम्हाला माहिती आहे काय काय बोललेलं आहे? तुम्ही ऐकलं का असं दाराला कान वगैरे लावून? काही नाही ऐकलेलं ना. बघूयात असं तुम्ही काय उत्तर देताय सासूबाईंनी. बरं सांगा बरं, कुठली आवडती सून असेल असं त्यांनी आम्हाला सांगितलं? तोरल्या म्हणाल्या मीच. आता तुम्ही काय? नाही नाही, असं काय नाही, मी पण असू शकते. झालं ना, त्या पुढे जायला लागल्या. तुम्ही शांत बसलात तर कसं होणार? स्पर्धा सुरू झाली बरं का. बोलण्यात त्या तुम्हाला ऐकणार नाही असं दिसतंय मला एकंदरीत. रागीट कोण आहे दोघींपैकी जास्त? माझं. हा, तुम्ही आहात ना?
बरं, सासूबाईंनी आम्हाला असं पण सांगितलं की दोघींपैकी एका सुनबाईंना माझं असं सांगणं की जरा लवकर उठत जा, लवकर लवकर उठून स्वयंपाकाला लागत जा. कोणाला सांगणं असेल दोघींपैकी? नक्की यांना, कारण मी लवकरच उठते, मला उशीर नाही, लवकरच उठावं लागतं कारण मुलं लहानायची, त्यामुळे लवकर उठावं लागतं. हो ना, म्हणजे यांना सांगितलं म्हणणं तुम्ही मान्यच करत नाहीये? ठीक आहे, ते त्यांच्या मुद्द्यावर अडून राहिलेला. याचा अर्थ आता स्पर्धेला आता सुरुवात झाली, खडाजंगी आता होणार आहे. आणि आता या स्पर्धेकडे येऊयात. बझर राऊंड आहे, 5 प्रश्न तुम्हाला विचारणार. ज्या जाऊबाईंना बरोबर उत्तर येते त्यांनी पटकन बेल वाजवायची आणि उत्तर द्यायचं. उत्तर चुकलात तर प्रश्न पास होणार दुसऱ्या जाऊबाईंकडे. प्रत्येक बरोबर उत्तराला रोख 200 रुपये बक्षीस आहे. त्यामुळे धमाल करा, जास्तीत जास्त पैसे जिंका आणि अशी स्पर्धा राहू देत. आता पहिला प्रश्न विचारू. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी, सासूबाईंच्या सासूचं नाव काय? त्यांनी वाजवलं नाही, त्यांनी वाजवलेलं होत. द्या उत्तर तुम्ही, द्या. बरोबर उत्तर दिलेलं आहे आणि जाऊबाई जिंकलेले आहेत रोख 200 रुपये. पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतोय, सासूबाईंचा आवडता अभिनेता कोणता? जितेंद्र. हे बरोबर उत्तर दिलं जितूजी, 200 रुपये मिळालेले आहेत. क्या बात. चला पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, दरवर्षी तुमचं संपूर्ण टकले कुटुंब हनुमान जयंती निमित्त एकत्र येतं, पण ऐका, किती एक्साइटेड, पण एक वर्षी त्यात खंड पडला, ते जाऊ शकले नाहीत, तर ते वर्ष कोणतं होतं? अगदी बरोबर उत्तर दिलंय आणि जिंकतायत रोख 200 रुपये. क्या बात आहे, त्यातून अर्ध्या प्रश्नातच बेल वाजवली होती त्यांनी, की देतच उत्तर. आता बघा पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, खूप छान खेळताय तुम्ही. सासऱ्यांचा आवडता पदार्थ कोणता? खूप पाटीतटीचा सामना यांनी वाजवलं. अगदी बरोबर उत्तर दिलंय. क्या बात आहे, आणि जिंकलाय रोख 200 रुपये, अभिनंदन. आणि आता फायनल क्वेश्चन, हो द्या लवकर उत्तर. बघा त्या पुढे चालल्या, सासू सासऱ्यांच्या लग्नाचा वाढदिवस. अगदीच बरोबर. क्या बात आहे, अभिनंदन. वा 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 वा, अशी बहिणची जोडी ना मी पहिल्यांदा विलगी. हे अगदी ते बेल मी वाजू की तू वाजू, मी घाबरलो होतो. आता त्यांची बेल नाही वाजली तर मला वाजवतील. धमाल धमाल धमाल. आणि आता ना पुढे काय काय करायचंय, कशी कुरघोडी करायची एकमेकींवर ठरवून घ्या.